अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा। माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करू आणि धन्वंतरी देवाची कृपा तुमच्यावर राहू हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। परवा आहे लक्ष्मी पूजन। लक्ष्मी म्हणजे आपल्याला ह्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान यांचं पूजन करायचं असतं। लक्ष्मी प्राप्तीच्या प्रभावी तोडग्यांमध्ये प्रभावी सेवांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं येतं की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं असतं आपल्या घरात। पण लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे, सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घरात वास करणार आहे। आपण तिच्या स्वागतासाठी फराळ केला आहे, लाइटिंग लावले आहे, दिवे सगळं प्रकाशित करणार आहोत, पण घरात काही उपाय करायचे आहे, घरात काही सेवा करायची आहे, ती कुठली आणि काय ते तुम्हाला आज सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं की घरातल्या कुलस्त्रीने लक्ष्मीचं स्वागत कसं करावं त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच, तो व्हिडिओ ऑलरेडी शूट करून ठेवला आहे। पण मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे ती घरातल्या कुलस्त्रीनेच करावी। आपल्याला लक्ष्मीच्या पावलांनी ती म्हणजे अर्थात देवी लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरात येणार आहे, ते पावलं कशी काढायची आहे, लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम इथे जेव्हा तुम्ही हळदीचं लेपण करत असता तेव्हा हळद घ्यायची असते। हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं असतं आणि पाणी टाकायचं असतं। त्याच्या आधी आपण जेव्हा हळदीचं लेपण करत असतो त्याच्या आधी आपला मुख्य दरवाजा आणि आपला जो उंबरठा आहे तो तुम्हाला स्वच्छ साफ करायचा असतो। आता तो कसा साफ करायचा तुम्हाला मी थोडक्यात सांगते। थोडंसं पाणी घ्या, त्याच्यामध्ये खडे मीठ टाका, थोडीशी हळद टाका, गोमूत्र टाका आणि त्याने तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। तर ते मी तुमच्यासोबत काही शेअर करत नाही, फक्त एवढं सांगते की या पद्धतीने स्वच्छ करायचा आहे। उंबरा मुख्य दरवाजा आणि उंबरा सगळा स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला बघा जो आपला उंबरा आहे त्याला आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे। बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमचा उंबरा मार्बलचा आहे, आमच्याकडे उंबरा नाही आहे। एक सांगायचं आहे की उंबरा म्हणजे काय तुमच्या मर्यादा। आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न किंवा हे वाक्य ऐकलं असेल की तुझं जे काही आहे ना ते उंबऱ्याच्या बाहेर उंबऱ्याच्या आत आणायचं नाही। याचा अर्थ असा होतो की उंबरा ही तुमची मर्यादा असते। कुठलंही वाईट काम कुठलीही वाईट गोष्ट आपल्या घरात येऊ नये म्हणून आपल्या घरात उंबरा असणं महत्त्वाचं असतं। आता बघा लक्ष्मीला बेल, कमळ, कमळगट्टा, हळद ही ह्या ज्या वस्तू आहे ह्या अतिशय प्रिय आहे। आपण जेव्हा आपल्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपण करत असतो तेव्हा आपला मुख्य दरवाजा हा बळकट होत असतो, कारण याला माता लक्ष्मीला आवडतं असतं हळद। आपण त्याचं लेपण करत असतो त्याच्याबरोबर गोमूत्र पण असतं की कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात कधीही प्रवेश करणार नाही। हे जे हळदीचं लेपण आहे हे तुमच्या घराला, तुमच्या उंबऱ्याला, तुमच्या वास्तूमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हे अडवतं आणि तुमचा उंबरा तुमची चौकट ही ती बक्कळ अशी भक्कम बनवतो। आता बघा आपण नेहमी उंबऱ्याला म्हणजे आपला जो खालचा उंबरा आहे त्यालाच आपण हळदीचं लेपण करत असतो, पण दिवाळीच्या दिवशी जी चौकट आहे पूर्ण दरवाजाची चौकट याला तुम्ही हळदीचं लेपण केलं तरीही अतिशय उत्तम, पण नाही शक्य होत तर आपला जो दरवाजाची चौकट आहे ना त्याच्यातला अर्धा भाग, बघा मी सगळं करत नाही आहे, जो अर्धा भाग आहे त्याला मी हळदीचं लेपण करत आहे, तुम्हाला इथे दिसत असेल। तर ह्या पद्धतीने उंबरा आणि त्याच्याचबरोबर हळदीचं लेपण म्हणजे त्याच्याचबरोबर चौकट यांना आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे। तर आता बघा आपण जेव्हा उंबऱ्याला हळदीचं लेपण करतो भले तुमच्याकडे चांदीची पावलं आहे किंवा आपण ज्या म्हणजे जिथे आपला जो उंबरा आहे तिथे आपल्याकडे चांदीची पावलं आहे त्याच्याचबरोबर आपण रांगोळ्या काढत असतो, कारण उंबऱ्यावर पण तुम्ही रांगोळी काढू शकता, रांगोळीने रांगोळी काढू शकता, लक्ष्मीचे पावलं स्वस्तिक काढू शकता। पण लक्षात घ्या लक्ष्मी म्हणजे दिवाळीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो उंबरा आहे त्याला जेव्हा तुम्ही हळदीचं लेपण करता तेव्हा त्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं असतं। तुमचा सगळा उंबरा हा तुम्हाला कुंकवाचे ठसे तिथे तुम्हाला काढायचे असतं। बघा इथे मी स्वस्तिक काढलं आहे, मधोमध मी एक स्वस्तिक काढलं आहे, हे नृसिंहांचं प्रतीक असतं। जे उंबराच्या मध्ये तुम्ही स्वस्तिक काढता ते नृसिंहांचं प्रतीक असतं। त्याच्याच पद्धतीने जो बाकीचा भाग आहे तिथे तुम्हाला जे आपल्या कुंकवाचे ठसे द्यायचे आहे, तुम्हाला इथे दिसत असेल मी कुंकवाचे ठसे घेऊन घेते आहे। तुम्ही गोल ठसे केले तरी चालेल, पण मी असे जे लक्ष्मीच्या पावलांचे ठसे आहे जे तुम्हाला मी आता थोड्याच वेळात सांगणार आहे या पद्धतीने तुम्ही ठसे केले तरी चालेल, किंवा फक्त गोल गोल ठसे केले
जसं आपण सर्कल काढतो त्याच पद्धतीने ठसे केले तरी चालेल. किंवा काही लोक इथे बघा एक स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला, तुम्ही या ज्या हे जे म्हणजेच काय तर तुम्ही उमऱ्यावर लक्ष्मीची पावलं तर काढता आहे पण त्याच्याचबरोबर तुम्हाला कलश काढायचा असेल कुंकू आणि कलश काढू शकता. एकच स्वस्तिक काढा, जास्त स्वस्तिक काढू नका. म्हणून मी याला असे लक्ष्मीच्या पावलं मी काढलेले आहे आणि उर्वरित जो भाग आहे तिथे मी गोल गोल असे ठसे देऊन देते आहे. कुंकवाचे ठसे तुम्हाला काढायचे आहे, भले चांदीचे पावलं लावले आहे तरीही तुम्हाला कुंकवाचे ठसे काढायचे आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच पद्धतीने तुम्हाला उमऱ्याला पण लक्ष्मीच्या पावलं आणि स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायची आहे. मी इथे पावलं नाही काढते, मी इथे फक्त गोल गोल काढते आहे. पावलं आपल्याला तुळशीजवळ काढायची आहे. आता ह्या पद्धतीने इथे पावलं काढून झाल्यानंतर जे तुम्ही पावलं काढणार, आता ज्यांच्याकडे चांदीचे पावलं नाही आहे त्यांनी रांगोळीने पावलं काढले तरी चालेल, त्यांनी पावलं काढून घ्यायची आणि सगळ्या उमऱ्याची तुम्हाला पूजा करायची आहे. शुद्ध गाईचाच तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे, याचं कारण तुम्हाला सांगते. जेव्हा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्ही दिवा लावत असता तेव्हा तो माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो. माता लक्ष्मीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अतिशय आवडतो, प्रिय आहे. आपण ह्या सगळ्या खरेदी करत असतो तर अर्थात शुद्ध गाईचं तूप घेणंही तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी काही रांगोळी काढायची आहे, लक्ष्मीचे पावलं असं आपण जी रांगोळी काढतो ती नॉर्मली तुम्ही रांगोळी काढू शकता. आता हळदीचं लेपण तुम्हाला सकाळी करायचं आहे. सकाळी म्हणजे आपण जसं आपलं घरातलं वगैरे आवरतो ना, तेव्हा तुम्ही हळदीचं लेपण करू शकता. आणि जे स्वस्तिक किंवा जे कुंकवाचे पावलं काढले आहे ते तुम्ही सकाळीही काढू शकता. किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजन करणार असाल परदोष समयाच्या काळी 4, 4:30, 5 वाजताही तुम्ही इथे कुंकवाची पावलं, जे मी कुंकवाचे ठसे काढले आहे, तेव्हाही तुम्ही काढू शकता. तर ह्याच पद्धतीने अतिशय सुंदर, खूप सुंदर दिसतंय, तुम्हीही करा, तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल ह्या सेवेने. आता बघा जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजन करत असता आपल्याला माहिती आहे शिराई स्वरूप जी लक्ष्मी आहे जिला उद्या म्हणजे परवा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर त्या लक्ष्मी आपण जी शिराई असतो त्या लक्ष्मीचं प्रतीक जे असतं शिराई, तर ती तुम्हाला तुळशी मातेपासून आपल्या घरात तिचा प्रवेश करायचा आहे. आधी तुळशीला धूपदीप तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. स्वस्तिक काढायचा आहे तुळशी मातेसमोर. त्याच्याबरोबर गोपद्माची रांगोळी काढायची आहे. आता मी ती काढली नाही पण मी तुम्हाला सांगेल की दिवाळीच्या दिवशी गोपद्माची रांगोळी अवश्य काढावी. तर ती गोपद्माची रांगोळी काढल्यानंतर आपल्याला लक्ष्मीचे पावलं, बघा तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मी दोन प्रकारे येते. एक येते ती गोपद्माच्या पावलांनी म्हणजे गाईच्या पावलांनी आणि दुसरी येते ती लक्ष्मीच्या पावलांनी. म्हणून मी इथे ह्या पद्धतीचे पावलं काढत आहे. तुमच्या घरात जिथे तुम्ही तुळस ठेवलेली आहे त्या तुळशीपासून तुम्हाला जिथे तुम्ही लक्ष्मीचं पूजन करत असाल, आता माझी तुळस मी बाल्कनीत ठेवली आहे. बऱ्याच घरातली जी तुळस आहे ती मुख्य दरवाजावर असते पण माझी मी बाल्कनीत ठेवलेली आहे. तर बाल्कनीपासून माझे जिथे मी पूजा मांडणार आहे तिथपर्यंत मला असे कुंकवाचे ठसे मला काढायचे आहे. कारण माझ्या घरात लक्ष्मी ही लक्ष्मीच्या पावलांनी येणार आहे आणि त्याच पद्धतीने जे आपले गाईचे पावलं आहे ते पण तुम्हाला काढायचे आहे. बघा आपण जेव्हा इथे पावलं काढतो तेव्हा एक आपल्याला दिसतं की पावलं हे बघा इथे खोल आहे, खोलगट भाग दिसतो आहे. म्हणून आपल्याला मुठीचा वापर करायचा असतो की लक्ष्मीचे पावलं हे खोलगट असतात. आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो की बाईचे पावलं म्हणजे घरातल्या कुलस्त्रीचे पावलं हे लक्ष्मीचे पावलं असतात आणि ते नेहमी खोलच असावे. आणि ही जी सेवा तुम्ही करणार आहात ती घरातल्या कुलस्त्रीने केली तर अतिशय उत्तम. ह्या पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीचे पावलं काढायची आहे. खूप सुंदर वाटतं, आवर्जून करा. थोडासा गॅप ठेवला मध्ये तरी हरकत नाही पण मी ह्या पद्धतीने केलेलं आहे. तर आता तुम्ही बघितलं की आपल्याला लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं आहे. जे काही लक्ष्मीची पावलं काढायला सांगितले आहे ते तुम्ही संध्याकाळी काढा. कारण काय होतं, घरात लहान मुलं आहे आणि त्या पावलांवर पाऊल पडतं आणि बाकीचेही वर्षी आपली खराब होऊन जाते. म्हणून जे काही लक्ष्मीची पावलं आपल्याला तुळशीचं म्हणजे तुळशीने सुरुवात करायची आहे आणि जिथे आपण मांडणी करणार आहोत तिथे आपल्याला तिथपर्यंत काढायची आहे. तर हे पावलं तुम्ही संध्याकाळी काढा. म्हणजे 4, 4:30 दरम्यान आपण जेव्हा मांडणी करायला लागतो तेव्हा तुम्ही हे पावलं काढा. पावलं कुंकवाचेच असावे, प्लास्टिकची पावलं लावू नका.
काही वेळ लागत नाही ते पावलं काढायला। छान पद्धतीने माता लक्ष्मीचं आपल्याला स्वागत करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या घरातली कुलस्त्री आनंदित असते, ज्या घरात कुलस्त्री खळखळून असते, त्या घरात कधीही माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही, ती त्या घरात अखंड वास करते। तुमच्या घरात जर कुमारिका असेल तर आवर्जून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजेच परवा कुमारिकाचं पूजन करायला विसरू नका। तिची पाय धुवा म्हणजे अर्थात आपली मुलगी जी आपल्या घरातली खरी लक्ष्मी आहे तिचे पण पाय धुवा। त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्याकडे काय असेल दक्षिणा द्या, फळ द्या, तिच्या तिच्या पाया तुम्ही तिचं दर्शन घ्या तुम्ही। आणि दिवाळीच्या दिवशी पण हळदी कुंकू करायची पद्धत असेल घरात किंवा बिल्डिंगमध्ये जवळपासच्या ज्या मावशी काकू कोण असतील शेजार पाजारच्या ताई त्यांना बोलवा आणि आवर्जून हळदी कुंकू करा। तर ह्या पद्धतीने अतिशय छान पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे। प्रत्येकाच्या घरात अखंड लक्ष्मी नांदो, माता लक्ष्मी प्रत्येकावर प्रसन्न हो, हीच मी महाराजांच्या चरणी आणि माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते। आणि आज व्हिडिओ इथे सांगते, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आपण तशाच एकडे व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।